जागतिक महिला दिनीच महिला बसल्या आंदोलनाला, महिला जिल्हाधिकारी घेणार का दखल, लातूर दिनांक 8 मार्च. आज जागतिक महिला दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असतानाच लातूरातील गांधी चौक येथे कष्टकरी महिला बहुजन महिला हक्क परिषदेच्या अध्यक्षा लक्ष्मी कांबळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनासाठी बसलेल्या आहेत. गेल्या महिन्याभरापूर्वी त्यांनी विविध मागण्यांसाठी महिला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना आंदोलन करत निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त अनेक महिलांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे आणि याच दिवशी तुम्ही आज आंदोलन करताय, काय मागणी आहे? सरकार आपल्या मागण्या मान्य करते का? काय नेमकं 8 मार्च जागतिक दिनाच्या संध्या महिलांना मी हार्दिक शुभेच्छा देते. मी लक्ष्मी कांबळे, लातूर शहरातून बोलते. मग छोटीशी संघटना आहे बहुजन महिला हक्क परिषद. गेले व 1 वर्ष झालं संघर्ष आमचा चालूच आहे, पण या सरकारने काय आम्हाला उत्तर दिलं नाही. आमचं एक मोर्चा झाला, एक आंदोलन झालं, आता हे तिसरं आंदोलन आहे. एक मेला कामगार दिन निमित्त आम्ही गेल्या वर्षी सरकारनं हे निवेदन दिलं, पण सरकारनं त्याचं उत्तर दिलं नाही. वर्षा ठाकूर मॅडमला एकदा सोडून दोनदा आम्ही निवेदन त्यांच्यापर्यंत दिलं की तुम्ही आम प्रतिनिधी म्हणून सरकारला आमचा संदेश पाठवा, गरीबाचं त्यांना दखल घ्या म्हणा. स्वतंत्र गोरगरीब महिलांचा घरेलू कष्ट करणाऱ्या महिलांचा स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात यावं. त्या महिलांना बेघर महिला आहेत त्यांना स्वतःचे घर देण्यात यावं. ज्या महिलांचे नवरे वारलेले आहेत त्या महिलांच्या लेकराचं पालन पोषणाची जिम्मेदारी ह्या सरकारनं घेण्यात यावी. महिलांना यांचे दर निश्चित करण्यात यावं. व ह्यांना सरकारनं दोनदा अनुदान देण्यात यावं. व ह्यांची नोंद सरकारकडे स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात यावं. हे आमच्या मागण्या आहेत की कष्ट करू महिला नंतर 30 वर्षाच्या नंतर ह्या महिलांना पेन्शन लागू करण्यात यावी. तुम्ही नोकरदाराला पेन्शन आहे, शेतकऱ्याचे तुम्ही त्यांना देतात, तुम्ही त्यांना वर्षाला 12,000 रुपये त्यांना अनुदान आहे. आमच्या गरिबासाठी कोणचे सरकार आहे का नाही, सरकारला आमची गरज वाटती का नाही? 1 वर्ष झालं आम्ही सारखं आंदोलन व आमचा संघर्ष चालू आहे, पण हे सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही? गरिबाकडे सरकार लक्ष देणार आहे का नाही? सरकार गरिबाचे मतदान घेत नाही का? सरकार मग सरकार आमच्याकडे लक्ष दे का देत नाही? आता लोकसभा व विधानसभा दोन मोठ्या मोठ्या मतदान होणार आहेत, त्या मतदानापर्यंत जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा बहिष्कार असेल महिला संघटनेच्या वतीनं. आमच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या करण्याच्या तीव्र आंदोलन करण्याचा आमचा इशारा सरकारला देण्यात येत आहे. घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.